बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील डोणगाव हत्तीतील पेट्रोल पंपाजवळ अनधिकृत असलेल्या एका हॉटेलमध्ये चहा कॉफी नाश्त्यासोबतच दारूही विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हॉटेल चालकाकडे दारूची मागणी केली असता त्याने एक देशी दारूची बाटली 120 रुपयांना दिली. समृद्धी महामार्गावर पोलिसांची गस्त सुरू असते, सोबतच आरटीओ सुद्धा असतात, तरी असा गंभीर प्रकार होतो तरी कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. नागपूर ते मुंबई या महानगरच्या मध्ये असलेले मेहकर अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहे. याची वेगवेगळी कारणे तज्ज्ञ सांगत असले तरी त्यातील एक महत्त्वाचं कारण असल्याचे समजले जाते. रात्री अपरात्री चालकाला अवैध दारू मिळाल्यानंतर तो दारू पिऊन परत समृद्धी महामार्गावर गाडी चालवतो, हे खूप धोकादायक आहे. या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. तर 1 जुलैला समृद्धीवर जिल्ह्यात झालेल्या या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातातील चालक हा दारू पिलेला असल्याचे निष्पन्न झाले होते. तज्ज्ञांनी तपासल्यानंतर चालक दारू पिलेला होता हे स्पष्ट झाले. असे असताना प्रशासन समृद्धी महामार्गावरील अवैध हॉटेलवर सर्रास अवैध दारू विक्री होते कशी, याकडे प्रशासन कानाडोळा करतोय का असा प्रश्न उपस्थित होत आहे. MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा. समृद्धी महामार्गावर अवैधरित्या मद्य विक्री होत आहे त्याबाबतची माहिती मिळाली होती. आमच्या कर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच त्या समोर ठिकाणी छापा घातलेला आहे. कुठल्या प्रकारे दारू मिळू झाले नाही आणि मी आवाहन करतो जनतेला की अशा प्रकारचे कोणी गैरकृत्य करत असेल त्या त्या समृद्धी महामार्गावर त्वरित पोलिसांना कळवावे, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.